साइड बिझनेसला मॅक्झिमम 10 बकऱ्या ज्याच्याकडे आहेत ना भरपूरच झाल्या, मॅक्झिमम 10 बकऱ्या झाल्या. 10 बकऱ्यामध्ये चांगलं उत्पन्न कमवू शकतो. हॅलो गाईज, वेलकम टू वन लॉग. आता आपण तुम्हाला एक मस्त एक बिझनेस प्लॅन दाखवणार आहे, पण तो आहे एकदम सस्टेनेबल बिझनेस प्लॅन. कोकणातील जे लोकांनी, जे स्थानिक लोक आहेत आमच्या गावची, त्या लोकांनी चालू केलेला बिझनेस प्लॅन आहे आणि एकदम नेचरला न हार्म करता आणि इकडच्या गोष्टी पाळून नेचरला जपून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर हे आहे जे शेळी पाळ, आपण इथे आलेलो जिथे शेळी पाळण केलेलं सचिन दादाने. तर ही दोन कुत्रे आहेत त्याची, आपला भोगत आहेत. तर हा कालचा ब्लॉग होता, मी आता कंटिन्यू करतो कारण ते काल अवेलेबल नव्हते आणि काल जरा अवकाळी पावसाचं मौसम झालेला, त्यामुळे जरा ते कामामध्ये होते. आता आपण बघू कशा प्रकारे त्यांनी शेळी पाळण केलेलं आणि कशा प्रकारे गोष्टी त्यांनी अरेंज केलेल्या आहेत त्याच्यासाठी. तर ह्या वाड्यामध्येच आहे पूर्ण. त्यांना मी विचारतो कशा, आता ते सोडणार आहेत, त्यांना चरायला घेऊन जायचं आहे. गाईज बघू शकता 3 पिल्ले आणि अजून किती आहेत. ह्यांना टॅग लाव, ह्यांना पण टॅग लावतात कानाला. गव्हर्नमेंट सबसिडी देतो काय काय नाही देत. हा ते तर आहे त्याचा. बकरी आहे नाही. इन्शुरन्स किती वेळ टायमाचा असतो तरी? वर्षाचा असतो. नाही पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला बकऱ्यांमध्ये पाळण्यासाठी इन्शुरन्स पण भेटतो. त्याची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला आता पुढे मी व्हिडिओमध्ये देणार आहे. गाईज बघू शकता याच्यामध्ये मेहनत आहे पण त्याचं फळ पण भरपूर वेगळं आहे. आता ह्याला चारायला घेऊन जातो. आता किती वेळ चारायला घेऊन जातो ह्याला? 6 तास पूर्ण याला पूर्ण जंगलात फिरवायचा. आणि मग काय इकडचे सगळे पालापाचोळा खातात ना? हो, आता हे सगळं जंगल ते जंगलात खातात. फक्त लक्ष द्यावं लागतं पूर्ण कुत्रे आणि वाघ बिंद आहे. तर काय, हा आमचा सचिन दादा, ह्यांनी हा सुरुवात केलेली आहे आमच्या गावामध्ये. आणि कशा प्रकारे बघा तुम्ही किती शेळ्या पाळल्या आहेत आणि त्यांची पिल्लं जातात. तर ही कधीपासून सुरुवात केली दादा? झाले 3-4 वर्ष. 3-4 वर्ष झाली. तर एक किती बकरीपासून सुरुवात केलेली? 6 बकऱ्यांपासून. 6 बकऱ्यांपासून पिल्लं होती तेव्हा? मोठी बकरी होती. ओके, मोठी बकरी होती. आता ही पुढे आता किती झाले आहेत पूर्ण? पूर्ण आत्ता आहेत तरी 10-15-12 आहेत. 10-15. याच्यामध्ये कसं म्हणजे किती टाइम लागतो एक पूर्ण बकरा तयार व्हायला? एक पूर्ण 6 महिने. 6 महिने. आणि बकरीचं दूध वगैरे पण काढता? नाही, फक्त बकरी पाळून करता आणि त्याच्यामध्ये जे बकरा वाढतात मग ते विकता तुम्ही तसे? म्हणजे जसं नग असेल तसं. ओके, आणि मग कशा प्रकारे त्याची प्राइस होते ठरते? म्हणजे जेवढा मोठा असतो जेवढा मोठा होईल तेवढी प्राइस त्याची ठरते. ओके, तरी पण अंदाजे किती प्राइस जाते? लास्ट पर्यंत मी तरी लास्ट पर्यंत 14 पर्यंत विकला. 14,000. हो, 14,000. तरी पण बाहेर तरी प्राइस किती असते म्हणजे जास्तीत जास्त एका बकऱ्याची? जास्तीत जास्त आपल्या इथं तरी 40-45 हजार. 40-45 हजार. गाईज पाहू शकता या बिझनेसमध्ये भरपूर फायदा आहे. आणि पाहिलं तर मेहनत तर भरपूरच आहे. आता त्यांनी सांगितलं दादा आणि 6 तास यांना चारायला लागलात. आता हे पूर्ण डोंगरावरती झालं आणि दादा त्याच्याबरोबर फिरला. पण या मेहनतीचं फळ पण चांगलं आहे. लाईक तुम्हाला कसं करायचं असेल तर नक्की करा हा प्रयत्न. जिथे तुम्हाला
असा रिजन आहे की पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहता, तर हा भरपूर इझी प्रयत्न आहे. फक्त यांना जंगल लागतं चांगलं, आणि यांचा म्हणजे काय काळजी कशी घ्यावी लागते, त्यांचा पायाचं पण काहीतरी बोलतात ना आपण, तो पावसाळी पायी सडतात, पाय सडतात त्यांचे, हा म्हणजे त्यांना काळजी घ्यावी लागते त्याच्यासाठी. त्यांच्यासाठी मजबूत एक साठ तयार करतो, आताकडे साठ म्हणतात. ओके, म्हणजे माथळी. ओके, ती करावी लागते, आणि ती जर पद्धतशीर केली ना, हा मग पद्धतशीर. पावसाळ्यात दोन महिने त्रास आहे, आणि आताचे म्हणजे होळीच्या नंतरचे दोन तीन महिने त्रास. ओके, करण्यासाठी म्हणजे त्यांच्यावर लक्ष द्यावं लागतं बस पूर्ण, बाकी इतर हे त्यांची वाढ स्वतःच होते आणि ते फक्त स्वतःच जातात, आणि बाकी काय नाही, फक्त जास्त काय नाही, बस फक्त लक्ष देणे आणि यांच्याकडे ते पावसाळ्यामध्ये आणि होळीच्या नंतर त्यांचे पायाचे सडतात, त्यासाठी पावसाळी पाय सडतात. ओके, पावसाळी पाय सडतात, मग याच्यावरती लक्ष द्यावं लागतं. त्यासाठी काय औषध वगैरे गव्हर्नमेंट मदत करतं काय? डॉक्टर आहे ना आपल्याकडे, डॉक्टर अवेलेबल आहे यांच्यासाठी ना, तर काय पूर्ण अवेलेबिलिटी आहे याच्यासाठी, डॉक्टर अवेलेबल आहे, गव्हर्नमेंटने त्याची सुविधा करून ठेवलेली आहे. आणि याच्यावरती काय सबसिडी वगैरे भेटते काय? हो भेटते ना, सबसिडी भेटते ना. हां, तर काय शेळीपाळणवरती सबसिडी पण आहे अवेलेबल, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये अप्लाय करू शकता. झाला जर समज आता बकऱ्यात जर घ्यायचे आहेत, हां तर लॉट असतो 10,000, म्हणजे 10 बकऱ्या घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये एक बकरा फ्री असतो. ओके, आणि त्या बकऱ्यांमध्ये तो बकरा फ्री असतो, पण त्याची किंमत जी 10 बकऱ्यांची होईल ना, ती 10 बकऱ्यांची किंमत होईल ती पहिले पेड करायला लागते. पूर्ण पेड झाल्याच्या नंतर मला वाटतं 50% काहीतरी सबसिडी आहे. सबसिडी. ओके, सबसिडी 50% लागणार. साईड बिझनेस आहे म्हटल्यावरती मी आवडवरती छोटे छोटे त्याच्यावरती, पण ज्यावेळेस 100 किंवा 150 लॉट आहे तो कंपल्सरी त्याला बघणं हे गरजेचं आहे. ओके, हा ते तर आहे, मग त्यासाठी वेगळी मेहनत, आणि तो त्याला माणसं पण लावावी लागतील, एकटाच काम नाही, काम नाही, दोन तीन तरी माणसं. 100 लॉट आपल्या इथे करू शकतो ना आपण, पण त्याला फुल बिझनेस करायचा, फुल प्लेज साईड बिझनेस सोडून फक्त हाच करायचा तरी पण करू शकतो, एवढी आपल्याकडे पूर्ण जंगल वगैरे सगळं तसा वातावरण आहे आपल्याकडे, वातावरण चांगलं वातावरण आहे म्हणजे. पण आपल्याकडे कोकण कन्या जातच आणि आपल्याकडची कोकणातल्याच बकऱ्या राहू शकतो, वरच्या नाही. ओके, मग याच्यामध्ये जात पण आहेत? हो. ओके, कुठली कुठली जात आपल्या तुम्हाला माहिती बरोबर? जशी आपल्याकडे कोकण कन्या एक उस्मानाबादी माहिती आहे माझ्या माहितीप्रमाणे, आणि असे आपल्या या गावठी बकऱ्या. ओके, ह्या सगळ्या गावठी आहेत? ह्या गावठी सगळ्या गावठी आहेत. ओके, सगळ्या गावठी. आणि या कोकण कन्या म्हणजे याच्यामध्ये आहे का आपल्याकडे कुठली कोकण कन्या? कोकण कन्या होती, कोकण कन्या नाही, परत मी कोकण कन्या आणणार आहे, आता ह्या शिमगा झाल्याच्या नंतर. ओके, तर काय ज्याच्यामध्ये पण प्रकार असतात, तर आपल्या बरेच प्रकार आहेत, आणि सचिन दादाने जेवढी माहिती दिली त्याप्रमाणे जे कोकणामध्ये वाढतात त्या काही जाती आहेत, आणि ह्याच्यातली ही जंगली जात बरोबर इथली जात आहे, आणि कोकण कन्या ही खास आपल्या इकडची जात आहे. बाकी वरती जो घाटपट्टा आणि बाकी दुसरा पट्टा तिथे दुसऱ्या वेगवेगळ्या जाती दिसतात तुम्हाला, त्याबद्दल पण माहिती म्हणजे तुम्हाला भेटेल. तुम्ही जेव्हा गुगलवरती सर्च कराल तर याबद्दल सगळी माहिती भेटेल. सचिन दादाने आपल्याला ऑलरेडी माहिती दिलेली आहे कोकणामध्ये कोणाला करायचं, तर ही माहिती भरपूर इम्पॉर्टंट आहे, ही लक्षात ठेवा. उस्मानाबाद जात जी आहे ती म्हणजे कुठली अशी याच्यापेक्षा मोठी होते? याच्यापेक्षा मोठी होते, हां, आणि मोठी पण असते, हां, पण ती जातीमध्ये कसं आहे थोडीशी म्हणजे बकरा पण पिल्लू पण लवकर 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 तयार होतो. ओके, कोकण कन्याला पण लवकर लवकर, एक गावठी या बकऱ्या आहेत ना त्यांची पिल्लं लवकर तयार नाही. ओके, आणि म्हणजे ही पूर्ण गावठी जात आहे ती पूर्ण याच्यावरती काय औषध बिषध नाही म्हणजे तसं त्यांची वाढ तशी नॉर्मल रेग्युलर वाढ होते? औषध आपण करू तसं असं हे काय औषध आपण, कारण की आता पाहिलं तर भरपूर ठिकाणी म्हणजे औषध वगैरे वापरतात, त्यांची ट्रीटमेंट होते, त्यांना प्रॉपर डॉक्टर येतो, त्यानंतर त्यांना चेक होतं त्यांची जी रिप्रोडक्शन आहे म्हणजे त्यांची वाढ आहे, त्यांची पल्लं घालण्याची क्षमता आहे ती पण वाढवतात, असं काहीतरी आहे म्हणजे मी वाचल्यासारखं, मला एवढी माहिती नाही. नाही पण आहे ना सगळं, आहे तसं काय नाही, आयुष्य भाग नाही, आहे सगळं. जसं आपल्याला म्हणजे बकरीचा पिल्लू वाढवण्यासाठी त्याचं दूध त्याचं म्हणजे बकरीचं दूध वाढवण्यासाठी विटामिन, हा जसं गाईमध्ये असतो तसं त्याला बकरीला तसं सेम पण औषध आहे ना घरी. ओके, आपल्याकडे पण आहे घरी औषध. ओके, तर याचे औषध उपलब्ध आहे ना, जरा लक्ष जास्त द्यावं लागतं. गाय पाहू शकतो आता सीजन म्हणजे ते
पावसामध्ये म्हणजे पाण्याचं वातावरण असतं, त्यांची मेहनत म्हणजे कशी श्रावण महिन्यापर्यंत जास्त लक्ष द्यावं. ओके, श्रावण महिन्यामध्ये पूर्ण लक्ष द्यावं लागतं. आपल्याकडे पावसाला भरपूर असतो म्हणून मग त्याच्यामध्ये रोग यांचे रोग होतात तसे, मग ते काही पर्टिक्युलर रोग आहेत त्याच्यावरती भरपूर चांगलं लक्ष देऊन काम करावं लागतं. गाईज, जी माहिती आता आपल्याला सचिन दादा दिली ती भरपूर इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर शेळीपालन करायचं आहे तर नक्की ह्या व्हिडिओला पहा आणि त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेटिव्ह माहिती आहे ती भरपूर लोकांना शेअर करा. आपल्या कोकणामध्ये जे तरुण मंडळी आहेत जे लोक साईड बिझनेस करू शकतात त्यांच्यासाठी हा चांगला चॉईस आहे. कारण साईड बिझनेसला मॅक्झिमम 10 बकऱ्या ज्याच्याकडे आहेत ना भरपूरच झाल्या, मॅक्झिमम 10 बकऱ्या झाल्या. 10 बकऱ्यामध्ये चांगलं उत्पन्न कमवू शकतो. गाईज लक्ष द्या याच्याकडे, ही भरपूर चांगली इन्फॉर्मेशन आपल्या सचिन दान दिली. 10 बकऱ्या पाळल्या ना बस भरपूर काम, एकदम पद्धतशीर. कसं माहितीये, सगळ्याच बकऱ्या म्हणजे गाभण बकऱ्या भेटणार नाही, काही अशा भेटणार आहेत, काय अशा भेटणार आहेत. 10 बकऱ्या घेतल्या त्याच्यामधले 5 बकऱ्या गाभण भेटल्या आणि 5 बकऱ्या अशा भेटल्या तरी चालतील बस. आणि त्याच्यातून मग डबल 2-2 पिल्लं तरी येणारच आहेत. म्हणजे आता एक विचारू, याच्यामध्ये आपल्याकडे 10 बकऱ्या आहेत ओके, तर त्याच्यामध्ये 5 गाभण आहेत, 5 नॉर्मल आहेत. तर आता याच्यामध्ये समजा आता आपल्याला पिल्लं देण्याचं प्रमाण किती आहे 10 बकऱ्यांमध्ये? समजा वर्षाला आपल्याला 2 पिल्लं तरी भेटतील. नाही 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 असं नाही असं नाही. काय माहितीये, ज्या बकऱ्याने ना जर समज बॅडलक योगायोगाने एखादी बकरी फक्त सिंगल पिल्लू देऊ शकते, नाहीतर मग म्हणजे एक पकडू शकतो. हो, एक पिल्लू देऊ शकते, नाहीतर मॅक्झिमम बकऱ्या 2 देणार. 2, 1-2 वर्षात. 1-2 वर्षात नाही तसं होईल, वर्षाला डबल होणार. ओके, वर्षाला डबल होणार. हा, वर्षाला डबल होणार असं नाही, पण आपली मेहनत आहे आपल्यावरती येते, लक्ष देऊन त्यांना बरोबर त्यांचे काळजी घेऊन सगळ्या गोष्टी. आता बकऱ्या व्यायलेत आता त्यांनी परत काही, आता बकऱ्या परत गाभण आहेत, परत बकऱ्या काही गाभण आहेत. बकरीची मेहनत जास्त असेल तर बकरी परत 21 दिवसानंतर परत हे होत. आपल्याकडे बकरी किती आहेत? बकरी 3 आहेत आता. 3 बकरी? हा, घरात पूर्ण वाढ झाली. हो, पूर्ण वाढ झाली. पूर्ण वाढ म्हणजे ते मला वाटतं 4 का 5 आणायचे. आणि आता एक विचारतो, बकऱ्याला जास्त मागणी कारण त्यांचं खाण्यामध्ये मांस मध्ये उपयोग करतात, बकऱ्याचं जास्तीत जास्त प्राइस भेटते चांगली. आणि बकरीचं म्हणजे आपल्याला आपल्याला फायदा आहे, म्हणजे जो पाळतो त्याला फायदा आहे. कारण की मग ते पिल्लं देतात, मग बाकी गोष्टी दूध वगैरे त्या सगळ्या गोष्टी. तुम्ही आता समजा दूध करायला सुरुवात केली, आपण दुधाचं स्टार्ट सुरुवात केली बकरीचं, तर मग या दुधाला मागणी आहे काय? नाही नाही, आपल्याकडे अशा बकऱ्या आता कसं गायीमध्ये एक जर्सी येते, त्याचं दूध म्हणजे फक्त दुधासाठी असते. आणि याच्यामध्ये काय असा प्रकार आहे काय फक्त दुधासाठीच? नाही नाही नाही, याच्यामध्ये दुधासाठी खास प्रकार नाही. ओके, फक्त म्हणजे तो प्रकार होऊ शकतो कुठे, वरती बकऱ्यांना जास्त दूध आहे ना, वरती घाटावरती तो प्रकार होऊ शकतो. आपल्याकडे नाही, आपल्याकडे नाही होणार ना, आपल्याकडे तसं वातावरण नाही. वातावरण असं नाही, आता बघितलं उष्णता भरपूर आहे आणि आता हा ते पण गोष्ट आहे. आता आपल्याकडे उष्णता वाढ पण झालेली आहे, सगळ्या गोष्टी बघून आपला हा पूर्ण बिझनेस मॉडेल तयार करावा लागतो. आपल्याकडे आता समज आहे ना, हे आहेत ना आपल्या गाव इकडच्या कोकणातल्या ह्या बकऱ्या गावठी गाव परवडतात, त्यासाठीच परवडत नाही. वरच्या बकऱ्यांशील ना उन्हाने त्यांना पण त्रास होतो. ओके, आणि आता एक विचारतो, बंदिस्त बकऱ्या करूच नका. ओके, म्हणजे आपल्याला घरात नाही असं पूर्ण हे नाही करू शकत. बंदिस्त बकऱ्या आहेत ना त्यांचा आपल्याकडे उपयोग काहीच नाही. ओके, म्हणजे घाटावरती असतात ते शेड बीड बांधून करतात, तसं आपल्याला फिरवायलाच लागलं त्यांच्या पाठी ही मेहनत आहे, पण त्या मेहनतीचं फळ पण वेगळं आहे. मी सांगतो, 6 बकऱ्या पहिल्या मी सुरुवातीला घेतल्या, त्याच्यानंतर मी वर्षभर त्यांना मॅक्झिमम ठेवल्या, अर्ध्या बकऱ्या चेंज केल्या. ओके, जशा बकऱ्या चेंज करत जशा जशा, म्हणजे मला काय जास्त मोठा आवड भी नाही करायचा. जेवढ्या नाही, हा तुमचा साईड बिझनेस आहे बरोबर आहे, पण कसा कोणाला करायचंय करू शकतो, म्हणजे बिंदास फुल फ्लेज मध्ये करू शकतो. पण ज्याला धंदा ह्यामध्ये क्षेत्रात उतरायचा त्याने फुल करायचं, मग त्याची आवड पण पाहिजे. आवड एक गोष्ट आहे, काहीच बघू शकता याच्यामध्ये मेहनत आहे. आणि जसं दादाने सांगितलं आपल्याला की याच्यामध्ये आपण करू शकतो फुल फ्लेज बिझनेस, कारण की आपल्या इथे तशी हवामान आणि तसा पूर्ण त्याच्यासाठी कम्फर्टेबल वातावरण पण आहे. आणि जे 2-3 जाती सांगितल्या त्या जाती आपण पाळून हा बिझनेस करू शकतो इथे. बोला. हा, 25-30 बकऱ्या झाल्या. ओके, 25-30 बकऱ्या झालेल्या सुरुवातीला 5-6 घेतल्या. ओके, त्यानंतर पिल्लं वाढत गेली 25-30 बकऱ्या झाल्या.
पण नंतर मग परत काय केलं म्हणलं मला आता कमी करायचंय अर्ध्या बकऱ्या देऊन टाकल्या. ओके अर्ध्या बकऱ्या देऊन टाकल्या आणि त्याच्यानंतर परत मग कमी करत परत वाढत गेला. म्हणजे आपली जी क्षमता आहे त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. आपण करू शकतो आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या ठेवायच्या आणि माणसं असली तर आपण ती पण करू शकतो पुढे. आता माझ्याकडे माणसं नाही, मी हा कसा करतोय माझं मला माहिती. तर गाईज बघू शकता आपण यांनी म्हणजे ही जी गोष्ट सांगितली भरपूर इम्पॉर्टंट आहे. ज्यांना ही स्टार्ट करायचं आहे सुरुवातीला भरपूर जरा मेहनत आहे, 6-7 महिने तुम्हाला मेहनत करावी लागेल. त्याच्यानंतर तुमचा पण त्याच्यामध्ये किती एफर्ट आहे ते पण आहे. पूर्ण तुम्ही 1 वर्ष द्याल जसं दादानी सांगितलं, त्यांनी सुरुवातीला 6 बकऱ्यापासून चालू केलेले आणि आता त्यांच्याकडे 10 होत्या परत मधी 35 झालेल्या आणि त्यांनी ते कमी केला कारण त्यांचा साईड बिझनेस आहे. आणि जसं तुम्हाला म्हणजे 35 झालेलं एवढं त्यांनी सांगितलं तर 35 आकडा तुम्ही फक्त लक्षात ठेवा, 35 बकऱ्या असतील तर मग किती फायदा याच्यामध्ये. तर गाईज नक्की हा प्रयत्न करा ज्यांना आवडेल त्याचा. आणि तुम्हाला कुठली पण इन्फॉर्मेशन पाहिजे याच्याबद्दल तर आम्हाला सांगा, ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. तर आम्ही नक्की तुम्ही प्रयत्न करू की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देऊ. त्याला चार कापून घालायला लागत नाही, काय नाही काय नाही, फक्त मागे लागा लागतं बस. मागून फिरायचं, याला चार कापून आणा, आंबवण घाला, भिजवा. ओके त्याचा त्रास नाही, तसा त्रास नाही. म्हणजे हे पूर्ण जंगली बकरे आहेत, म्हणजे त्यांना पूर्ण सोडलं फक्त त्याच्या पाठी लक्ष द्यावं लागतं की जंगलातले जे प्राणी असतात बाकी जंगलात कुठे पण फिरू नये, अजून त्यांच्या पायाची काळजी, त्यांना कुठलं औषध लागतं, ते सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. तर गाईज तुम्हाला याची आवड असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जास्त काम नाही याच्यामध्ये, फक्त यांच्यावरती लक्ष देणे हे सर्वात मोठं काम आहे. आणि बघा तुम्ही ट्राय करून मग तुम्ही पण 5-100 करू शकता, हमकास करू शकता. आणि ही व्हिडिओ तुम्हाला जी भेटली आता ती भरपूर इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. आपल्या इथं बघ ना, आता 1-6 महिन्यापूर्वी 5 बकऱ्या आपल्या गावात. हो आता माझ्याबरोबर असतात हो, पण मी लवकर सोडलेच म्हणून आता असतात. आता 1-5 महिने पण नसतील झाले, पण त्याच्याकडे किती आहेत आता 10 बकरे आहेत. 10 बकरे म्हणजे 5 महिन्यामध्ये 5 बकऱ्या होत्या, 5 घेतल्या नव्हत्या, 5 आता त्याच्याकडे 10 आहेत. म्हणजे 5 महिन्यापूर्वी चालू केलं. बघा गाईज बघा तुम्ही, आता एक लाईव्ह उदाहरण आहे आमच्या दादाने सोडल आपल्या गावातच आहे. हो इथं बाजूलाच आहे, आपल्या घराशी येईल तिथं. आता येईल थोडा वेळ चालेल, मग मला भेटलं तर मी पुढे विचारेन त्यांना. त्याच्या भेटला ना त्याच्या सफेद बकरे, त्याच्याकडे 1-5 बकऱ्या 5-10 झाल्या. गाईज बघा किती कन्वर्जन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फायद्याची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, 5-5 बकऱ्यांनी बोकड घेतलेली. बघा गाईज किती फायद्याची गोष्ट आहे. आणि आता हा प्रयत्न लाईव्ह केलेला आहे, 5 महिन्यामध्ये 5-10 केलेले. आणि आता प्लस बकऱ्या, आता प्लस आता गाभण आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अजून पिल्ल येणार. तर मग किती कन्वर्जन आहे, किती प्रोबेबिलिटी आहे बघा. आणि हे तर सुरुवातीला त्याने गाभण बकऱ्या घेतले घेतलेलं घेताना. आणि अजून एक प्रश्न आहे याच्यामध्ये, समजा मला सुरुवात करायची कोणाला तर आणि त्याला किती मिनिमम पैसे काढावे लागतील, म्हणजे 5 बकऱ्या घ्यायच्यात, किती आत्ताच्या टायमाला ह्या टायमाला किती पैसे काढावे. बकऱ्यांना जास्तीत जास्त खर्च किती, 5 बकऱ्या नाहीत ना, भारी भारी जास्त आपल्या इकडे 25,000 मॅक्सिमम आणि बाकी सगळं बदलवायचं तर अजून 5-6 हजार. बाकी तो नंतर मग आपण हळूहळू स्वतःहून बनवायचं ते म्हणजे फक्त ते सगळं त्याच्यात जास्त खर्च नाही, त्याचा काही खर्च नाही, ते आपल्यावरती आहे. आपण पहिला सुरुवातीला कसं करायचं कसं नाही, पण बकऱ्यांसाठी 60 हे महत्वाचं. ओके माथळी तो पूर्ण बनवावा लागतो, तसा पूर्ण बनवावा लागतो. तो आपल्याला बघायला भेटेल पुढे कधी, जेव्हा आपण पावसात जेव्हा भेटा ना. तर गाईज जे आता इन्फॉर्मेशन दिले सचिन दादांनी, तो बकऱ्यांसाठी बाकी इथे त्यांना पूर्ण असा कुठला मोठा शेड नाही बनावा लागत, त्यांना पूर्ण रान लागतं आणि बाकी त्यांना एक साठ लागतो तो पावसामध्ये आणि जरा त्यांच्या पायाची काळजी घेण्यासाठी तो बनवावा लागतो. तो तुम्हाला मी जेव्हा पावसात येईन तेव्हा नक्की तो बनव कसा बनवायचा तो दाखवीन. आम्हाला पण तुम्ही कमेंट करा, अजून कुठली इन्फॉर्मेशन पाहिजे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मार्केट नाही खास मार्केट नाही. गाईज बघू शकता दादा सांगतायत की आता इथले प्रॉब्लेम्स पण आहेत आपल्या ह्या रिजनमध्ये की आपल्याला इथे मार्केट भेटत नाही. नाहीतर ह्या मार्केटनी जसं दादाने सांगितलं
की 14-15 हजाराला एक बकरा जातो, तो तसंच मार्केट उपलब्ध असेल जसं बाकी ठिकाणी उपलब्ध आहे, तर हाच बकरा आपण 25-30 हजारपर्यंत विकू शकतो. आणि ही रिअलिटी आहे की आता आपण बघू शकतो की बाहेर जा, मुंबईच्या ठिकाणी जा, नाहीतर कुठल्या पण शहरामध्ये घाटाच्या साईडला जा, ह्या हा बिझनेस फुल फ्लेज चालतो. आणि ह्या बिझनेसमध्ये भरपूर रेव्हेन्यू आहे, म्हणजे एवढा रेव्हेन्यू आहे की ते लोक ह्या फक्त शेळीपालन करूनच त्यांचा एवढे मोठे मोठे बिझनेस त्यांनी तयार केलेले आहेत. आपल्या इथे कोकणामध्ये थोडासा लोकांपर्यंत पोचत नाहीत लोक, तर ही व्हिडिओ लोकांना भरपूर शेअर करा, तर आपल्या या कोकणातील युवकांचा भरपूर फायदा होईल याच्याने. आणि ह्या बिझनेसला कसा पुढे घेऊन जायचं आहे, तर ह्या व्हिडिओला भरपूर लोकांना शेअर करा, मग ह्या लोकांना माहीत पडेल की हा बिझनेस कसा करायचा, जसं सचिन दादाने केलं. आणि अजून एक सचिन दादाने आम्हाला सांगितलं की हा बिझनेस जेव्हा चालू केला त्यांनी, की काय आता आपल्याला सचिन दादाने सांगितलं की जेव्हा हा बिझनेस त्यांनी सुरुवातीला चालू केला तेव्हा आमच्या गावामध्ये कोणच नव्हतं, एकट्यानेच फक्त चालू केलेलं. आणि मग आत्ता त्यांना बघून 5-6 जणांनी चालू केलेलं. आत्ताच एक एक्झाम्पल सांगितलं, 5 महिन्यापूर्वी चालू केलेला बिझनेस 5 शेळ्यांपासून 5 बकऱ्यांपासून ते आता 10 बकऱ्या झाल्या. तुम्ही 5 महिन्यामध्ये एवढा कन्वर्जन पाहू शकता, तो पण साईड बिझनेस. आणि फुल फ्लेज जेव्हा कराल, समजा तुमच्याकडे 100 नाही तर 200 बकऱ्या असतील, तर विचार करा किती उत्पन्न असू शकतं. तर गाईज या व्हिडिओला भरपूर शेअर करा. आता मी जास्त टाईम घेत नाही दादाचा, त्यांना पुढे जायचं आहे, त्यांना शेळी पूर्ण लक्ष द्यायचं आहे, कारण की याच्यामध्ये हीच मेहनत आहे की याच्यावरती लक्ष द्यायचं आणि त्यांना काय लागतं काय नाही लागत ते सगळं पाहणे. तर आता ह्या व्हिडिओला मी आता इथेच संपवतो. तो आणि जी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, भरपूर लोकांना शेअर करा, कारण ही जेव्हा तुम्ही शेअर कराल तेव्हा लोकांना माहीत पडेल की कशाप्रकारे कोकणातला माणूस जगतो आणि कशाप्रकारे त्याची जीवन पद्धती आहे, तो कशाप्रकारे पैसे कमवतो, कुठल्याही निसर्गाच्या पाटला ते हार्म करत नाहीत. ते पाहू शकता पूर्ण जेवढ्या बकऱ्या आहेत त्या सगळ्या निसर्गाच्या वातावरणामध्ये फिरतात आणि चारतात. त्यांची क्वालिटी पण तुम्हाला माहीत असेल कशाप्रकारे त्यांची क्वालिटी आहे. फक्त त्याला मार्केट नाही आहे, फक्त तो मार्केट आम्ही स्वतः उपलब्ध करतो, की आमच्या जे रिलेटिव्ज आहेत की कोण ओळखीचे त्यांना आम्ही पाठवतो. ह्या म्हणजे किती लोकांना कोणाला पाहिजे बकरा पाहिजे, महिन्यांना कॉन्टॅक्ट करतात. तर तुम्हाला ह्या प्रकारची माहिती पाहिजे असेल, कोणाला बकरा पाहिजे असेल आणि कोणाला हा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुमचा नंबर सांगा ना दादा. 9527-088-217. ओके, तर हा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सचिन सागवेकर. आणि तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करा, ही व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करा. आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत टेक केअर, अशाच व्हिडिओ पाहायचे असतील तर ह्या चॅनलबरोबर राहा. तोपर्यंत टेक केअर आणि सी यू नेक्स्ट व्लॉग. धन्यवाद. धन्यवाद.